होईल अतिशय उत्साह आणि जोश आपल्या या सर्व रामभक्तांकडे पाहायला मिळाला आणि मी स्वतः त्यांना आज निरोप द्यायला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहिलेला आहे आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन कधी होतंय अशा सगळ्यात याच्यामध्ये उत्साहामध्ये सर्व रामभक्त कार्यकर्ते या ट्रेनमधून रवाना झालेले आहेत। ते परवाच्या दिवशी तिथे प्रभू रामचंद्रांचं रामलल्लांचं दर्शन घेतील। सर गेला दौरा आणि हा दौरा थोडा वेगळा दिसतोय। खरं म्हणजे अयोध्या हा आमच्यासाठी अतिशय श्रद्धेचा विषय आहे, आमच्या भक्तीचा विषय आहे आणि अस्मितेचा विषय आहे। त्यामुळे अयोध्येला जाण्याचा जेव्हा योग येतो त्यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो। यावेळेचा उत्साह आपण म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे, जास्तीचा उत्साह आहे। लोकांना लवकरात तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि त्यामुळे ही सगळी आमची राम भक्तांची टीम रवाना झालेली आहे। तुमचा दौरा जाहीर झाल्यावरती आता काँग्रेसचे नाना पटोले म्हणतायत आम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त आहोत, आम्ही सुद्धा अयोध्येला जाणार आहोत। चांगलं आहे, म्हणजे आमच्यामुळे का होईना अनेक लोक रामलल्लांचं दर्शन घ्यायला ललाईत झालेले आहेत। चांगलं आहे आणि अयोध्या हा प्रभू रामचंद्रांची जी पावन भूमी आहे ती आमच्यासाठी फारच श्रद्धेचा विषय आहे आणि म्हणून जिव्हाळ्याचा विषय आमचा। त्या ठिकाणी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असं राम मंदिराचा निर्माण त्या ठिकाणी होत आहे, जे स्वप्न आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं की अयोध्येमध्ये जागतिक दर्जाचं राम मंदिर भव्य दिव्य असं व्हावं अशी खुद्द बाळासाहेबांची इच्छा होती आणि मी खऱ्या अर्थाने या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना मनापासून तमाम राम भक्तांच्या वतीने धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की जे स्वप्नवत वाटणारं राम मंदिराचं काम लवकरच पूर्णत्वात जात आहे आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून जे सागाचं लाकूड लागणार आहे दरवाजाला आणि इतर जे काही बांधकाम आहे त्याला जेवढं सागाचं लाकूड लागतंय ते आपल्या या महाराष्ट्रातून जात आहे। की आमच्या दृष्टीने आपल्या तमाम महाराष्ट्रवासियांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाबी। आता दौऱ्याची धास्ती घेतली नाही मी म्हणणार नाही, परंतु मी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे। ही वस्तू सगळे आता घरात बसायचे ते रस्त्यावर येऊ लागलेत, फिरू लागलेत, ही चांगली बाबी। त्यांची भेट घेणार आहे। बिल्कुल, ये आज का दिन बहुत ही हमारे तमाम कार्यकर्ता और राम भक्तों के लिए बहुत बड़ा दिन है। आज यहाँ से दो ट्रेनें रवाना हुई है, एक ठाणे से और एक नासिक से। 3000 से ज्यादा राम भक्त इस ट्रेन से रवाना हुए हैं। आप लोगों ने देखा है कि काफी उत्साह जोश भरा ये कार्यकर्ताओं को आपने देखा है। राम लल्ला का दर्शन जल्द से जल्द होना चाहिए इस भावना से सभी लोग अयोध्या के लिए रवाना हुए। अयोध्या ये हमारे लिए बहुत ही श्रद्धा का और आत्मीयता का और आनंद का। बिल्कुल, हमारे सम्राट बाळासाहेब ठाकरे जी का भी सपना था कि अयोध्या में भव्य दिव्य ऐसा राम मंदिर बने और मैं इसलिए आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को बहुत धन्यवाद देता हूँ। तमाम राम भक्तों की ओर से उनका आभार व्यक्त करता हूँ क्योंकि ये लाखों करोड़ों राम भक्तों का सपना वो पूरा कर रहे हैं और जल्दी ये राम मंदिर भव्य दिव्य जो पूरा होगा और ये लोगों का जो सपना है वो भी पूरा होगा। मुझे याद है जब कार सेवा शुरू की तो हमारे धर्मवीर आनंद दिघे साहब ने
एक चांदी की ईंट भी दास सेवा में अर्पण की थी। इसलिए हमारा जो रिश्ता है अयोध्या से, ये बहुत ही अत्यंत जो बहुत ही कहते हैं श्रद्धा का विषय है हमारे लिए। हमारा रिश्ता बहुत काफी पुराना है। हाँ बिल्कुल, उनसे भी मैं मिलूंगा।